नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये. आणि उद्या काय करायचं हे पाहणार आहोत मित्रांनो. ऍक्च्युली काल मार्केटला हॉलिडे होता, आज नंतर मार्केट ओपन झालं आणि लोअर लाईफ साईडला आणि तिथून थोडा वर जाण्याचा प्रयत्न करत होतो. एकंदरीत जे स्ट्रक्चर बनतंय याच्यावरून असं वाटतंय की एक्सपायरीला मार्केट एक रॅली देऊ शकतं. ती रॅली कुठल्या साईडला येऊ शकतं पाहूया. याच्यामध्ये काय काय कंडिशन्स आहेत, कुठे काय विचार करायचा आहे आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ. तत्पूर्वी ज्यांनाही कोणाला असं वाटतं की आम्हाला पण एक चांगला अनालिसिस बरोबर एक चांगला स्पेशल ट्रेड द्यावा, आणखीन डिटेल गाईडलाईन द्यावा, त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन क्विक जॉईन करा. डिटेल अपडेट आम्ही तिथे पण देणार आहे सकाळी रोज 8:30 आणि मार्केट चालू असताना पण. मित्रांनो, आत्ताची कंडिशन आहे याच्यामध्ये निफ्टीची काय बघा. निफ्टीमध्ये आजचं क्लोजिंग आहे 19,446. उद्या एंट्री कुठे बनणार आहे, अप साईडला आणि डाऊन साईडला. तत्पूर्वी एक लक्षात ठेवा, मागील 2 दिवसाचं गणित जर पाहिला गेले तर नॉर्मली डाऊन साईडला ओपनिंग देतो आणि तिथून वर जातोय. आज पण ते झालं, डाऊन साईडला ओपनिंग देऊन वरच्या साईडला जातोय. याचा अर्थ तो एक बाउन्सबॅकचं चित्र दाखवतोय. परवा दिवशी आपण बोललो होतो की बाउन्सबॅक की ट्रॅप. नॉर्मली मार्केट वर आलं आणि 100% ट्रॅप केलं. ज्यांनी पण कोणी अपसाईडचे घेतले असतील ते आज बरोबर ट्रॅप झाले असतील, कारण नॉर्मली डाऊन ओपन झाला, तिथून तो रेंगाळत रेंगाळत वर गेला. परंतु एकंदरीत छोटा बाउन्सबॅक दिसतोय. परंतु मार्केटमध्ये उद्या गॅपडाऊन नाही झाला पाहिजे. गॅपडाऊन जर झाला तर विषय संपून जाईल. जर नॉर्मली ह्या रेंजच्या 40-50 पॉईंट ओपनिंग देतोय तर इथून एक चांगली रॅली उद्या तो दाखवू शकतो. ओके, मग आता दोन्ही साईडची रॅली कुठे ऍक्टिव्ह होऊ शकते, कुठे आपल्याला कॅच करता येईल अपसाईड आणि डाऊन साईड, ते पाहू याच्यामध्ये. 19,480 जर त्याने क्रॉस केला तर तिथून तुम्हाला एक अपसाईडला रॅली देणार आहे तो, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 19,400 खाली तुम्हाला तो डाऊन साईडला पॉईंट देईल, त्याच्याखाली तो 19,350 आणि 19,287 अर्थात 19,280 पर्यंत. म्हणजे हे डाऊन साईड आहेत. 19,280 खाली जोरदार खाली फॉल मिळेल मार्केटमध्ये आणि 19,480 वर 19,550 आहे. ऍक्च्युली 19,500 वरतीच मार्केटमध्ये अप रॅली आणखीन जोरदार मिळेल. नॉर्मली इथे जी पण एंट्री असेल ती तुमच्या इंट्राडेसाठी व्यवस्थित असेल. खूप मोठी वेळ थांबू नका. एक्सपायरी हे प्रीमियम डिके होईल आणि तुम्ही पण ट्रॅप होऊ शकता. त्याच्यानंतर येतोय मी बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं. इथे पण सेम कंडिशन आहे, लोअर साईड नंतर तो अप्पर साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ याच्यामध्ये थोडं अपसाईड जाण्याची नॉर्मली चिन्ह दिसत आहे, छोटा बाउन्स बॅक. परंतु कुठे, पहिली गोष्ट, 44,080 ब्रेक करत नाही तोपर्यंत अपसाईडला हात लावायचा नाहीये. ही महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. 44,080 वरतीच आपणाला अपसाईड म्हणजे कॉलचा विचार करायचा आहे की जेणेकरून 44,420 पर्यंत आपणाला एक अप मोमेंटम इथे कॅच करता येईल आणि त्याच्यावर म्हणजे 300-400 पॉईंट तुम्हाला मिळत राहतील. आणि मी टेलिग्रामला तर अपडेट करतोच ते. याच्यानंतर डाऊन साईड कुठे, 43,730 खाली तुमच्यासाठी डाऊन साईड ओपन होईल की जी तुम्हाला 43,600 आणि त्याच्या पण खाली डाऊनफॉल जोरदार घेऊन जाईल. लक्षात ठेवा, 43,600 खाली बँक निफ्टीमध्ये फ्री फॉल पाहायला मिळेल आणि इथे मोठ्या डाऊन साईडच्या पोझिशन बनतील. क्लिअर आहे, ह्या दोन्ही पण कंडिशन पाहिलेत. नॉर्मली 43,730 ते 44,000 रेंजमध्ये थोडं असते कदम ट्रेड करा, मोठ्या क्वांटिटी ते उचलू नका. शांत राहा, इथे पण तुम्हाला रॅलीची संभावना आहे. अपसाईड जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु 44,080 वर योग्य रिझन राहील तुम्हाला एंट्रीला. आता जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीचं जर कंडिशन पाहायला गेलो आपण याच्यामध्ये तर इथे पण एक कंडिशन मला अशी वाटतीये, 19,620 वरतीच आपण अपसाईडचा विचार करायचा आहे. इथे रेजिस्टन्स 19,610 19,620 वर कॉलवाले प्लॅन करू शकतात, जेणेकरून 19,700 हा पहिला तुमची लेवल राहील रेजिस्टन्सची. तो जर ब्रेक केला तर 19,830 पर्यंत अपसाईडला जाण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. डाऊनफॉल कुठे येणार, 19,540 खाली पुढच्या लेवल ओपन होतील, जेणेकरून तुम्हाला 19,430 पर्यंत ते घेऊन येईल आणि त्याच्या पण खाली स्टेप बाय स्टेप 40-50 पॉईंट तो डाऊनफॉल देईल. इनकेस उद्या मार्केट 19,430 खाली डाऊन साईडला ओपन झालं तर थोडं गणित बदलू शकतं, शक्यता कमी आहे, परंतु आपल्याला रेडी राहावं लागतं ऍज पर कंडिशन. आता मित्रांनो, हे सगळं तुम्ही पाहिलं, अनालिसिस करा, प्रॉपर लेवल्स काढा. तुम्हाला वाटतंय का की हे सगळं आपण लाईव्हमध्ये उद्या करावं? ज्यांनाही वाटतं की हे लाईव्हमध्ये सांगावं आणखीन, तर मी उद्या लाईव्ह ट्रेड पण घेऊ शकतो. जर तुम्ही लाईव्ह ट्रेड अशी कमेंट करा, 100 कमेंट आल्या तर मी उद्या लाईव्ह मार्केटमध्ये येईल, जिथे तुम्ही समोरासमोर हे सगळं पाहणार आहे जे पण ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी. याच्यानंतर ना काही 4 स्टॉकचा स्टडी आपण करूया. त्याच्यामधला पहिला स्टॉक असेल
आर सिस्टम्स इंटरनॅशनल लिमिटेड यामध्ये आम्हाला 500 रुपयांचा आजचं शार्प क्लोजिंग आहे. 503 वर आर सिस्टम्स वर लक्ष ठेवा, बुड्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये एचबीएल पॉवर सिस्टम्स लिमिटेड. एचबीएल मध्ये 244 रुपयांना आज भाव बंद आहे. 245 वर एचबीएल पॉवर सिस्टम्स वर लक्ष ठेवा. 3 नंबरचा जो स्टॉक असेल तो असेल इंडस टावर्स लिमिटेड. इंडस टावर मध्ये 160 रुपयांना भाव बंद आहे. जोरदार सेलिंग आहे आजचं. 160 खाली शार्प लक्ष ठेवा, पुन्हा शानदार धुलाई मिळेल. याच्यामध्ये जोरदार सेलिंग येऊ शकतं. आणि 4 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये बीएससी लिमिटेड. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. 837 रुपयांना आजचा भाव बंद आहे. 835 खाली लक्ष ठेवा. याच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 स्टॉक्स होते. तुम्हाला अशा प्रकारचे डिटेल स्टॉक्स पाहिजेत विथ अनालिसिस, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. 0 द अपस्टॉक किंवा एंजल कुठलंही डिमॅट ओपन करून आम्हाला मेसेज करा. तुम्हाला डिटेलमध्ये आमच्या एका चांगल्या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं, जिथे असे आणखीन खूप सारे स्टॉक्स विथ प्रॉपर स्टडी लेवल्स तुम्हाला दिले जातील. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि लाईव्ह ट्रेड कमेंट करा, जेणेकरून आम्ही प्लॅन करू उद्या येण्याचा. धन्यवाद.